आदित्य ठाकरेंना आशिष शेलार यांचं ट्विट मधून प्रत्युत्तर. धारावीप्रमाणेच कोळीवाड्यांचं फेक नरेटिव्ह पसरवू नका. आदित्य ठाकरेंच्या भूमिकेवर आशिष शेलारांची टीका. वडिलांप्रमाणे घरात बसून पत्रकार परिषद घेऊ नका असं शेलार यांनी म्हटलंय. नेमकं काय म्हटलंय ट्विटमध्ये पाहूया. धारावीकरांची माथी भडकवून फेक नरेटिव्हच्या युवराजांचा कट आम्ही उघडा पाडला, त्यामुळे आता मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये अफवा पसरवण्यास सुरुवात केली. स्वतःच्या मतदारसंघात वरळी कोळीवाड्यातील नागरिकही विश्वास ठेवणार नाहीत. मंत्री होतात तेव्हा जी वागणूक वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधवांना दिली ते अजून मुंबईकर विसरले नाहीत. वडिलांप्रमाणे घरात बसून पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा खुल्या चर्चेला या, आमचं तर थेट आव्हान आहे, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलंय.